अस्वस्थ मनाला शांत करणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, तुमचे मन प्रसन्न नक्की होईल. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये माणसाजवळ सर्व काही आहे, पैसा आहे, जीवनावश्यक सर्व वस्तू आहेत, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाला शांती नाही, मनःशांती नाही, नुसती दगदग रखरख आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक छोटीशी कथा सांगत आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. एकदा भगवान विष्णूंनी ठरवले की आज जो जो जे जे मागेल ते त्याला द्यायचे, सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या. त्यानंतर सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला जे जे हवं आहे ते मागू लागले. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य, तर कोणी वैभव मागत होते. आणि भगवान विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने हे पाहिले की हळूहळू विष्णूंचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूंचा हात धरला आणि लक्ष्मी म्हणाली, अशा रीतीने देत राहिला तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीशी होईल. मग आपण काय करायचे? स्मितहास्य करत श्री विष्णूंनी उत्तर दिले, तू अजिबात चिंता करू नकोस, माझ्याजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती या मानवाने अजूनपर्यंत मागितलीच नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपल्याला काहीही कमी पडणार नाही. त्यानंतर लगेचच लक्ष्मीने विचारले, सांगा बघू, अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे? माझ्या तर काही लक्षातच येत नाही. श्री विष्णू म्हणाले, तिचं नाव आहे शांती. जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे. माणसाचा स्वभाव जितका शांत असतो त्याचे मन जितके समाधानी असते तितकेच त्याला यश मिळते. त्याचा प्रभाव चांगल्या गोष्टींवर जास्त पडतो. आनंदी जीवन जगण्यासाठी तुमचे मन प्रामाणिक ठेवा. जास्त अपेक्षा, जास्त हावहाव नको. मनःशांती ही मोठ्या मोठ्या गोष्टीतून नाही तर ध्यानाद्वारे शक्य आहे. मनःशांती ही संपत्ती पैसा यावर नाही तर आपण किती समाधानी आहोत यावर अवलंबून आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात लोक अनेक गोष्टी साध्य करताना स्वतःचे आणि त्यांच्या जीवनाचे महत्त्वच विसरले आहेत. म्हणजेच आजकाल लोक फक्त स्वतःचे बाहेरचे जग सुधारण्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे स्वतःच्या मनाची त्यांना फारशी पर्वाच नाही. माणूस बाहेरच्या जगात तर खूप मोठा स्टेटस दाखवतो, खूप आनंदी आहे असे दाखवतो, खोटा मुखोटा घालून वावरत असतो. पण खरं तर हे आहे की त्याचे मन आतून अशांतीने भरलेले आहे. ही अशांती कितीही संपत्ती जवळ असली तरी रात्री शांत झोप लागू देत नाही. म्हणून या जीवनात सर्वात जास्त काय महत्त्वाचं असेल तर ती आहे मनःशांती आणि समाधान. तर आता तुम्ही ठरवा की मन शांत करायचं असेल तर काय करावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.